आज आपण जबरदस्त टेस्टी अशी नॉनव्हेजला टक्कर देणारी नॉनव्हेजच्या चवीची सोयाबीनची भाजी बनवणार आहोत. याआधीसुद्धा मी सोयाबीनच्या भाजीचे वेगवेगळे प्रकार अपलोड केलेले आहेत, पण ही सोयाबीनची रेसिपी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. याची चव तुम्ही कधी आयुष्यात विसरणार नाही. चवीला एकदम भन्नाट लागते, तर नक्की ट्राय करून बघा. सोयाबीनची भाजी आपण बऱ्याच पद्धतीने बनवत असतो, पण या माझ्या पद्धतीने एकदा तुम्ही बनवून तर बघा. माझी खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी आवडेलच. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर सोयाबीनची भाजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण एक मसाला बनवणार आहोत. मसाला बनवण्यासाठी इथे मी गॅसवर पॅन गरम केलेला आहे. 2 चमचे तेल घालून 2 मोठे उभे चिरलेले कांदे छान गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घेतलेले आहेत. यानंतर यामध्ये काही खडे मसाले घालणार आहोत. खडे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. तर इथे मी 1 चमचा धणे, 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशेप, आलं, लसूण, दगडफूल, दालचिनी मोठी घेतलेली आहे. त्यानंतर काळी मिरी, लवंग, 1 हिरवी वेलची असे सगळे खडे मसाले घातलेले आहेत. तुमच्याकडे यामधले काही मसाले नसतील, नाही घातले तरीसुद्धा चालेल. यामध्येच या तेलावरच परतवून घ्यायचे आहेत 1 मिनिटभर. यानंतर 1 वाटी किसलेलं ओलं खोबरं घेतलं आहे. ओलं खोबरंसुद्धा या पॅनमध्येच मी परतवून घेते. तुम्हाला वेगवेगळे मसाले भाजायचे असतील तर तुम्ही ते वेगवेगळेसुद्धा भाजून घेऊ शकता. आता सगळं व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे आणि चांगला खमंग सुगंध येईपर्यंत छान परतवून घ्यायचं आहे. 1 मिनिटभर हा मसाला अजून आपल्याला थोडासा परतवून घ्यायचा. तर तुम्ही पाहू शकता हा मसाला आपला आता तयार झालेला आहे भाजून. कलर याचा सुंदर आलेला आहे. घरभर सुगंध देखील खूप मस्त पसरलेला आहे. एकदा छान व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. यानंतर हा मसाला थंड करायचा आहे. थंड करून मिक्सरला हा वाटून घ्यायचा आहे. हा मसाला तुम्ही असा स्टोअर करून वाटून फ्रीजरमध्ये ठेवू शकता. आता भाजी बनवायला घेऊया. तर यासाठी कढई गरम केलेली आहे. 2 चमचे तेल घालायचं आहे. इथे मी सोयाबीन जे आहेत हे 1/2 तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते. साध्या पाण्यातच ठेवायचे, किंवा तुम्हाला पटकन हवे असतील तर गरम पाण्यात 15 ते 20 मिनिटं ठेवू शकता. 1/2 तास पाण्यामध्ये व्यवस्थित भिजवले जातात. साध्या पाण्यातसुद्धा छान नरम होतात. यानंतर यामधलं मी पाणी काढून घेतलेलं आहे. आता हे तेलामध्ये छान 1 मिनिटं परतवून घ्यायचे. यामध्ये असलेला जो सुगंध असतो वेगळ्या प्रकारचा तो निघून जातो. आता हे परतलेले सोयाबीन एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. आता याच कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे. 1 चमचा जिरं, 2 ते 3 काळी मिरी, 3-4 लवंग, 1 दालचिनीचा तुकडा हे सगळं घालायचं आहे. आणि यानंतर 1 मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा जास्त घालायचा म्हणजे या सोयाबीनच्या भाजीला चव खूप छान येते. कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे. सोनेरी रंग आलेला आहे. मस्त कांदा आपला ट्रान्सपरंट झालेला आहे. यानंतर 1 बारीक चिरलेला टॉमॅटो घालायचा आहे. टॉमॅटोसुद्धा चांगला मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. टॉमॅटो छान नरम होण्यासाठी यामध्ये सुरुवातीलाच मीठ घालायचं. मीठ आपण आता घालणार आहोत. पुन्हा गरज लागेल तर आपण या भाजीची टेस्ट करून पुन्हा घालू शकतो. सगळं एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. टॉमॅटो घालण्याऐवजी तुम्ही टॉमॅटो प्युरीचा सुद्धा वापर करू शकता. आता इथे काही मसाले घालणार आहोत. तर 1/2 चमचा हळद पावडर, 1 मोठा चमचा काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे, 1 चमचा लाल तिखट, यानंतर 1 चमचा धणे जिरे पावडर. तुमच्याकडे घरात जे मसाले अवेलेबल असतील ते तुम्ही घालू शकता इथे. आता या भाजीला नॉनव्हेजची टेस्ट येण्यासाठी यामध्ये 2 चमचा काळा मसाला घालायचा आहे. काळा मसाला घातल्यामुळे या भाजीला रंगसुद्धा सुरेख येतो, खायलासुद्धा जबरदस्त टेस्टी लागते. तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर तुम्ही इथे कांदा लसूण मसाल्याचा वापरसुद्धा करू शकता. ही भाजी सेमच टेस्टी बनते. 1 मोठा चमचा मी इथे आलं, लसूण आणि मिरचीचा ठेचा घेतलेला आहे. आलं लसूण आपण मसाल्यामध्येसुद्धा वापरलं आहे, वाटण जे बनवलं त्यामध्येसुद्धा. आणि इथे मी हा ठेचा वापरलेला आहे, फक्त 1 चमचा वापरलेला आहे. तिखट अजिबात होत नाही, पण अशा पद्धतीने हा ठेचा घातल्यामुळे भाजीला चव खूप छान येते. मसाला चांगला तेलावर परतवून घ्यायचा आहे 1 मिनिटभर. यानंतर आपण जे वाटण बनवलं आहे ते वाटण यामध्ये घालायचं आहे. वाटण घातल्यानंतर सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. वाटीतच थोडंसं पाणी घातलेलं आहे म्हणजे मसाले आपले करपणार नाही. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मसाले जे आहेत ना आपण असे तेलावर छान भाजून घेतले, परतवून घेतले म्हणजे भाजीला
तर्री छान येते, एक तवंग छान येतो आणि शिवाय भाजी खायला सुद्धा खूपच चविष्ट लागते. सगळे मसाले व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम इथे मी स्लोच ठेवलेली आहे. आता हा स्लो गॅसवरच आपल्याला हा मसाला छान शिजवून घ्यायचा आहे. यासाठी लीड लावायचं आहे, झाकण ठेवायचे आहे. 1 ते 2 मिनटं हा मसाला छान शिजवून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता मस्त याला तेल सुटलेलं आहे, मसाला छान वेगळा झालेला आहे. चांगला आपला हा मसाला छान शिजून झालेला आहे. व्यवस्थित आपण आता हा मसाला परत एकदा मिक्स करून घेऊया. मसाला छान शिजलेला आहे. आता आपण सोयाबीन जे तेलामध्ये परतवून ठेवलेले होते ते सोयाबीन घालायचे आहे. यानंतर मी इथे 2 बटाट्याचे स्लाइस करून घेतलेले आहेत, हे बटाटेसुद्धा घालायचे आहे. सोयाबीन आणि बटाट्याचं कॉम्बिनेशन खूप भन्नाट लागतं. तुम्हाला जर फक्त सोयाबीनची भाजी बनवायची असेल तर फक्त तुम्ही सोयाबीनची भाजी या पद्धतीने बनवू शकता. सगळा मसाला या भाजीला कोट करून घ्यायचा आहे, म्हणजे सोयाबीनला चांगला मसाला लागला जातो. सोयाबीनला आणि बटाट्याला असा मसाला लावल्यामुळे भाजीला चवसुद्धा खूप छान येते. व्यवस्थित सगळं मी आता मिक्स करून घेतलेलं आहे. गॅस इथे मी स्लोच ठेवलेला आहे. आता यामध्ये आपण पाणी घालणार आहोत, तर लक्षात असू द्या पाणी घालताना गरम पाण्याचाच वापर करायचा, म्हणजे या भाजीला तवंग खूप छान येतो. आता ही भाजी तुम्हाला घट्ट हवी, पातळ हवी, कशा पद्धतीने हवी त्याप्रमाणे तुम्ही इथे पाण्याचा वापर करू शकता. एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. गॅस मी इथे फास्ट केलेला आहे. आपल्याला आता चांगली याला एक खतखदून उकळी काढून घ्यायची आहे. व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मसालेसुद्धा चांगले या भाजीला लागले जातात. आता ही भाजी अजून टेस्टी बनवण्यासाठी यामध्ये कसुरी मेथी घालायची आहे. तर कसुरी मेथी अशी थोडीशी क्रश करून घालायची. कसुरी मेथी घातल्यामुळे भाजीला चव खूप छान येते. मीठ आपण सुरुवातीलाच घातलं होतं. भाजी झाल्यानंतर टेस्ट करा आणि त्यानंतर मिठाचं प्रमाण तुम्ही ठरवा. कमी असेल तर तुम्ही मिठाचं प्रमाण यामध्ये वाढवू शकता. भाजीला मस्त आता एक उकळी आलेली आहे, हे बघा. पुन्हा एकदा भाजी मिक्स करून घेऊया. तुम्हाला आता ही भाजी पातळ दिसते, पण शिजल्यानंतर ही थोडी घट्ट होणार, कारण सोयाबीन जे आहे ते पाणी शोषून घेतं. झाकण लावायचं आहे, गॅस स्लो करायची आहे आणि 10 ते 12 मिनटं ही स्लो गॅसवर भाजी छान शिजवून घ्यायची. तर 10 मिनटं मी ही स्लो गॅसवर भाजी छान शिजवून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता या भाजीला तर्री खूपच छान आलेली आहे, तवंग मस्त आलेला आहे. आता शेवटी यामध्ये 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे. गरम मसाला नंतर घातल्यामुळे भाजीला चव अजून खूप छान येते. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. गॅस मी इथे बंद केलेला आहे. भाजी आपली मस्त तयार झालेली आहे. तर नॉनव्हेज विसरायला लावणारी आणि नॉनव्हेजच्या चवीची जबरदस्त टेस्टी अशी ही सोयाबीन मसाला भाजी आपली तयार झालेली आहे. मंडळी, याआधी तुम्ही कधी ही भाजी बनवली नसेल अशा पद्धतीने, तर एकदा अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. जबरदस्त चवीला लागते ही भाजी. तुम्ही भाकरीबरोबर, भाताबरोबर, चपातीबरोबर, नानबरोबर सुद्धा खाऊ शकता. अप्रतिम चवीला लागते. तुम्ही विश्वास ठेवणार नाही, पण या भाजीचा सुगंध इतका घरभर पसरलेला आहे की मी सांगूही शकत नाही. जबरदस्त टेस्टी अशी सोयाबीन मसाला आपली तयार झालेली आहे. तर मंडळी, रेसिपी ही नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल जराही तर एक लाईक करायला विसरू नका. माझी खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी आवडलीच असणार. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.